नमस्कार, मी धीरज मानमोडे। कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा वर्ध्यात आज पार पडली। महात्मा गांधीजींच्या आणि विनोबाजींच्या पावन भूमीला दंडवत घालतो असे म्हणत मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे। आप इतनी बड़ी तादाद में आशीर्वाद देने के लिए आए, मैं आप सबका बहुत बहुत आभारी हूँ। मेरे साथ फिर से एक बार हम बोलेंगे, आज फिर एक बार गांव गांव जब चौकीदार बन गया है, घर घर जब चौकीदार बन गया है, तो आइए आप भी बोलिए, मैं भी चौकीदार हूँ। महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी 4 टप्प्यात मतदान होणार आहे, त्यामुळे प्रत्येक टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2 सभांचे आयोजन करण्याचा विचार भाजप नेते करत आहे। महत्त्वाचे म्हणजे 2014 निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी पहिली सभा वर्ध्यामध्येच घेतली होती, त्यानंतर भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले होते, त्यामुळे यंदाही राज्यातील प्रचाराचा नारळ वर्धा येथूनच त्यांनी फोडला आहे। आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची वर्धा लोकसभामध्ये महाराष्ट्रातली पहिली सभा झाली आणि त्यामध्ये मोदी साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी चारही बाजूनं जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोक या ठिकाणी आले। त्या ग्राउंडमध्ये बसण्यासाठी जागा नव्हती। विशेष म्हणजे जेवढे ग्राउंडमध्ये लोक होते त्याच्यापेक्षा येणं चालू होते, पण लोक ग्राउंडमध्ये जागा नसल्यामुळं त्या ठिकाणी लोकांना बसा जे बाहेर राहिले ते उभे, याची प्रचंड गर्दी त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या भाषणासाठी केली। आज या मतदारसंघात लोकांमध्ये एक उत्साह आहे का हा देश सुरक्षित नरेंद्र मोदीच ठेवू शकते, आणि म्हणूनच मोदी साहेबांचं भाषण ऐकण्याकरिता प्रचंड जनसमुदाय लोटला होता। आखरी स्वतः मोदी साहेबालाही म्हणायला लागलं का बाबा जिथं जागा असेल तिथंच बसा, जहा पी जगाव वाई बैठो, अभी सामने आणि की कोशिश मत करू। म्हणजे एवढा प्रचंड गर्दी आणि साहेबांनी देशाला उद्देशून काही मुद्दे मतदारसंघातले काही विदर्भातले मुद्दे फार सुंदर भाषण त्यांचं झालं आणि लोकाला उद्देशून सर्व त्यांनी त्या ठिकाणी जनहिताची कामाची बोलणी केली। यावेळी मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्धा युतीचे उमेदवार रामदास तडस, अमरावती युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यासह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती। ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, वर्धा। आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर, त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह, तोपर्यंत नमस्कार।